कडलक इन्व्हेस्टमेंट, मेडिक्लेम इन्शुरन्स, टर्म लाइफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीतील विश्वसनीय नाव म्हणजेच कडलक इन्व्हेस्टमेंट संगमनेर, ठिकाण S5 दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल हॉटेल पंचवटी गौरव शेजारी संगमनेर, 9422857586 आणि 9422840886। कुठल्याच विभागावर लोकप्रतिनिधींचं नियंत्रण नाही, याचा परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावा लागतोय। तालुक्याची अवस्था खूप वाईट आहे, पालिका ठेकेदार चालवतात, आणलेल्या पैशाच्या वाटणीवरून हॉटेलमध्ये भांडणं चालतात। आगामी काळामध्ये एक एक गोष्ट बाहेर काढू असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी विरोधकांना दिला आहे। शिवशंकर राजळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे होते। कोरोना काळामध्ये लोकप्रतिनिधी पळून गेले अशी टीका आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी केली। मी जे काम करणार आता इथून पुढे पक्षासाठी करणार, जे काय खरं म्हणजे तालुक्यात अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टीमध्ये उणीव आहेत, विशेषतः महसूल प्रशासनाच्या बाबतीत असेल, पोलीस यंत्रणेच्या बाबतीत असेल। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण पाहिलं की आरोग्य व्यवस्थेचा अतिशय बोजरा उडाला होता, कुठल्या त्या ठिकाणी सुविधा सिव्हिल हॉस्पिटलला उपलब्ध नव्हत्या, त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी जाऊन एक आंदोलन देखील केलं, त्या देखील काही गोष्टी आम्हाला मार्गी लावायच्या आहेत। परंतु हे सगळं करत असताना जे काही आज तालुक्यात सत्ताधारी लोक आहेत त्या लोकांचं कितपत लक्ष तालुक्याकडे आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। त्या काळामध्ये अक्षरशः लोकप्रतिनिधी पळून गेले होते, लोकांना भेटत नव्हते, प्रशासनाला भेटत नव्हते, कोणी आजारी पेशंट असतील तर त्यांना भेटत नव्हते, अगदी ते रेमडेसिवीर औषधासाठी लोकांना वनवन करावं लागली, कित्येक पैसे देऊन त्यांना ते मिळालं नाही, आणि अशा वेळी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गरज असताना त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। ही सर्व बाबी आता इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाहीत। राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर नसला तालुक्यात तरी आम्ही वेगवेगळ्या मार्गातून आंदोलन करून त्यांना त्या ठिकाणी जागा करू आणि हे सर्व करण्यास भाग पडू। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बनसी आठरे, संचालक गहिनीनाथ शिरसाट, वैभव दैफळे, बाळासाहेब घुले, नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, सविता भापकर, सीताराम बोरुडे, योगेश रासने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, प्रभावती ढाकणे, ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपावर निशाणा साधून टीका केली। संघटन बळकट असल्याशिवाय कुठलाही पक्ष असतो त्या पक्षाला येशेकडे जाता येत नाही, आणि आपल्याला या तालुक्यामध्ये संघटनेला अधिक बळकटी द्यावी लागेल। तालुक्याची अवस्था कठीण आहे, असा कोणता विभाग आहे की जिथं समाधान मानावं? पोलीस असो, तहसील असो, पंचायत समिती असो, आरोग्य असो, सगळे जर विभाग पाहिले तर खरोखरच राम भरोसे चालले, अनंतरच चालले, कुठलंही नियंत्रण कारभारावरती नाही, आणि त्याचा परिणाम हा लोकांना भोगावा लागतो। याचा अडचणी लोकांपुढे येतात, लोकांच्या अडचणी वाढतात, आणि ज्यांनी ह्या अडचणी दूर केल्या पाहिजे त्या दुर्दैवाने ते नक्की काय करतात याचा तर त्यांनाच आहे। शेवटी आपल्याला लोकांनी संधी दिलेली, आणि जर आपल्याला लोकांनी संधी दिली तर त्या संधीचा फायदा लोकांना करून दिला पाहिजे, हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं। केवळ शोबाजी करणं म्हणजे लोकांना विकासात्मकडे नेलं असं म्हणता येणार नाही। तुमचा विकास दिसला पाहिजे, मागच्या काही काळापूर्वी तुम्ही कोटी कोटीच्या गप्पा मारले, पण आता काय अवस्था आहे तालुक्यामध्ये, रस्त्यांची अवस्था काय? 1100 कोटी अजित पवारांना मला वाटतं 12 मधील 1100 कोटी नेता आली नसते। आज रस्त्यांची अवस्था काय? सगळ्या शासकीय योजना आहेत त्यांची अवस्था काय आहे? संजय गांधी निराधार योजनेतली काय परिस्थिती, किती मिटिंगा झाल्या, सगळ्यात बारीक सारीक बघितलं तर खूप बोलण्यासारखं, खूप काम करायचंय। येणारा काळ हा सगळा निवडणुकीचा आहे। बंडू साहेबांनी तुमचं सांगितलं होता, पालिका असतील, पंचायत समिती असतील, मार्केटसारख्या छोट्या मोठ्या सगळ्या निवडणुकीला सांगायचं, आणि ह्या निवडणुका आपल्याला जिंकण्यासाठी लढायच्या।
की दादांसारखा एक संयमी आणि एक संघर्षी कार्यकर्ता आपल्याला तालुका अध्यक्ष म्हणून आपल्या या पाथरीला लाभलेला आहे. प्रथम मी माझ्या वतीने माझ्या सर्व आपल्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या भालगाव गटाच्या वतीने आणि आपल्या पाथरी शोगावच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी दादांचं मनपूर्वक अभिनंदन करते व त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते. चांगला बदल एक चांगला एक वातावरण राष्ट्रवादी पक्षासाठी आपल्या तालुक्यात झालेला आपल्याला दिसलेला आहे. कारण त्या दिवशी दादा तर व्यक्तिगत काकांच्या वाढदिवसासाठी आलेलेच होते पण त्यांनी जे राष्ट्रवादीचे जे धोरणांबद्दल सांगितलं किंवा आपले जो विरोधी पक्ष भाजप आहे यांच्या धोरणांबद्दल जे सांगितलं त्यामुळं बरीचशी माहिती आपल्या तालुक्यात लोकांना युवकांना मिळाली आहे. मला वाटतं त्याच पद्धतीने जर काम आपल्या या पक्षाने चांगलं जोमाने जर या तालुक्यात केलं तसं पाहिलं तर पाथडी शेवगाव मतदारसंघ हा एकत्र आहे पण ज्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्ष शेवगावमध्ये एकदम मजबूत आहे त्या तुलनेत जर आपण पाथडी तालुका पाहिला तर थोडस आपलं कमकुवतपणा राष्ट्रवादी पक्षाला आपण म्हणजे पाहिलेला आहे. आपल्या काकांच्या आमदारकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस पण पाहिलेला आहे. तर मला वाटतं यापुढे हे वातावरण आपण तालुका अध्यक्ष आपले भाऊ असतील आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण एक चांगलं वातावरण ह्या पक्षासाठी नक्कीच पाथडी तालुक्यात तयार करू. गेले 25-30 वर्षापासून संघटनेत काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि संघटनेची ताकद काय असती आणि संघटना जर वाढवणारा एखादा जर कार्यकर्ता एखादा अध्यक्ष जर खरंच चांगला लाभला तर तालुक्याचं चित्र कसं बदलू शकतो असं आम्ही जुळवून पाहिलेलं आहे. त्यामुळं शिवशंकर दादांना मी शुभेच्छा देईन. खूप मोठी चांगली संधी कारण की असं असतं राजकारणात थोडं नशीबही लागतं. दादा ह्या तालुक्यात दोन्ही तालुक्यात एक पोकळी तयार झालेली आहे आणि आज 10 वर्ष भाजपचे आमदार ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्यावर प्रचंड अशी नाराजी सगळ्या संस्थेवर मग नगरपालिका असेल सगळ्या संस्था असतील जिल्हा परिषद असेल सगळ्या संस्थेवर त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत इथं यांच्यावर प्रचंड अशी नाराजी झालेली आहे. ह्या नाराजीचा योग्य असं संधीचा फायदा आपण राष्ट्रवादी काँग्रेसला योग्य पद्धतीने आपण आपल्या नेतृत्वाखाली करून घ्यावा. तुम्हाला साथ द्यायला काका आहेत शेखर भाऊ आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हा राष्ट्रवादी पक्ष काय झालं की 10-15 वर्षांमध्ये संघटना वाढवणं हे कुणीच म्हणजे लक्षात घेत नाहीये परंतु काकांनी आता भाजपमध्ये काम केलंय. काकांनी भाजप वाढवली या जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्यात आज मी काका बरोबर फिरलो कोणत्याही खेड्यापाड्यात जर गेलं तर काकाला नाव आणि हाका मारतात. त्याचं कारण म्हणजे काका जिल्हा अध्यक्ष होते भाजपचे जवळजवळ 5-10 वर्ष. तर नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. स्वाती चव्हाण, रत्नमाला उदमले, आरती निर्हाळी, अनिल ढाकणे, दिगंबर गाडे, रामराव चव्हाण, बाळासाहेब ढाकणे, चंद्रकांत भापकर, देवा पवार, विनय बोरुडे, स्वप्नील देशमुख, अक्रम आतार, संदीप राजळे, बाळासाहेब दराडे, अजिंक्य खेडकर, भाऊ तुपे यांचीही यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सीताराम बोरुडे यांनी केलं तर हुमायून आतार यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार वैभव दहिफळे यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.